नमस्कार, आज मी दक्षिण गंगा गोदावरीच्या तीरावर याच गोदा तीराला स्पर्श झाला होता प्रभू रामचंद्रांच्या पावन पावलांचा, याच गोदामाईच्या साक्षीने घेतली होती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्याची शपथ. इथल्या पाण्याच्या खळखळाटात आजही ऐकू येते कुसुमाग्रजांची कविता आणि इथेच भरतो महाकुंभ मेळा. ऐतिहासिक पौराणिक आध्यात्मिक महत्व असलेल्या नाशिक शहरात उतरलोय मंडळ भारियेची फौज घेऊन. संघर्षाची परंपरा आजही जारी आहे. सगळेच नाशिककर म्हणतायत आपलंच मंडळ भारी आहे. पण नाशिकच्या मंडळाला भेटण्याआधी जाणून घेऊयात गेल्या आठवड्यातलं कुठलं मंडळ अंतिम फेरीत पोहोचलंय ते. पाटाकडील तालीम मंडळ 3,915 मिस कॉल्स. जायंट्स ग्रुप ऑफ इचलकरंजी सिटी 6,636 मिस कॉल्स. जय शिवराय तरुण मंडळ 2,396 मिस कॉल्स. निवृत्ती तरुण मंडळ 3,585 मिस कॉल्स. स्वराज ग्रुप 3,998 मिस कॉल्स. सरदार तालीम मंडळ 6,278 मिस कॉल्स. आणि गेल्या आठवड्यातील अंतिम फेरीत आलेलं मंडळ आहे जायंट्स ग्रुप ऑफ इचलकरंजी सिटी. अभिनंदन आणि शुभेच्छा. आता बघूयात नाशिक मधली मंडळ किती भारी आहेत ते. नमस्कार, आज मी नाशिक मध्ये या नाशिक शहराला ऐतिहासिक बरोबरच धार्मिक किंवा पौराणिक वारसा सुद्धा लाभलेला आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही भूमी आणि त्याच प्रभू रामचंद्रांच्या नावाशी साधर्म्य असलेली दोन मंडळ आज माझ्या सोबत आहेत. एक आहे एकनिष्ठ फाउंडेशन आणि प्रभू रामचंद्रांनंतर भगवान विष्णूनं घेतलेला दुसरा अवतार श्रीकृष्णाच्या नावानं असलेलं गोविंदा मित्र मंडळ. युवकांचा उत्कर्ष साधायचा असेल तर एकजूट असणं फार गरजेचं असतं. हेच सूत्र अवलंबून युवा पिढीचे प्रश्न सोडवण्याचा विडा उचलणार आणि प्रदूषण टाळण्यासाठी मूर्ती विसर्जन न करण्याचा निर्णय घेऊन पर्यावरणाशी एकनिष्ठ राहणार हे आहे नाशिक मधील एकनिष्ठ युवा फाउंडेशन. दरवर्षी मोठ्या उत्साहात अगदी पत्रिका छापून तुळशीचं लग्न थाटामाटात लावणार आणि पुऱ्या नाशकात शिस्तबद्ध मिरवणूक पाहावी तर यांची अशी ख्याती असलेलं हे आहे गोविंदा मित्र मंडळ. दोन्ही मंडळ सज्ज आहेत आजच्या एपिसोड मधलं भारी मंडळ ठरण्यासाठी. सुरुवात करूया कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे मंडळ भारी आहे.